मातोश्री बाहेर घातपात करण्याचा डाव असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आला, त्यानंतर मोठी खळबळ उडाली. ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रासह राज्याच्या गृहखात्याची असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. यावरून आता वार पलटवार सुरू झालेत, पाहूयात. ठाकरेंची मातोश्री दहशतवाद्यांच्या टार्गेटवर. मातोश्री बाहेर मोठं कांड होणार, फोन कॉल ने उडवली पोलिसांची झोप. बरं वाईट झाल्यास गृहखातं जबाबदार, राऊतांचा इशारा. ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर घातपात करण्याच्या बातमीनं खळबळ उडाली. नियंत्रण कक्षाला आलेल्या एका फोन कॉलनं पोलिसांची झोप उडवली, त्यामुळे ठाकरेंची मातोश्री टार्गेटवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या पोलीस नियंत्रण कक्षाला रविवारी रात्री एक निनावी फोन आला. त्या फोनवरच्या व्यक्तीनं मुंबई गुजरात ट्रेनमध्ये काही मुस्लिम व्यक्ती हे उर्दू भाषेत मातोश्रीच्या बाहेर कांड करणार असल्याची माहिती ऐकली. या घटनेचं गांभीर्य ओळखून त्याच तरुणानं महाराष्ट्र राज्य पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षानं याबाबत मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देत सतर्क केलंय. धमकीच्या या फोन कॉलवरून आता राजकारण तापलंय. ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची असून बरं वाईट झाल्यास गृहखातं जबाबदार असेल असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. तर सुरक्षा वाढवण्यासाठी केलेला हा बनाव असल्याचा दावा नितेश राणेंनी केलाय. ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे, महाराष्ट्रामध्ये जे डाऊटफुल सरकार आहे त्यांची नाही, ते सुडानं पेटलेलं सरकार आहे. ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. ज्या पद्धतीनं ठाकरे कुटुंबाचं संरक्षण शिवसेना नेत्यांचं संरक्षण काढून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी उद्या भविष्यात काय घडलं तर ही या केंद्राची आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याची. ठाकरे कुटुंबाची सुरक्षेची जबाबदारी ही पहिले शिवसेनेकांची होती अशी आम्ही ऐकली. आता ह्यांच्याकडे एक निष्ठावान शिवसैनिक राहिला नाही. बाळासाहेबांच्या काळ सरकार ते जो उद्धव ठाकरे आणि कुटुंबाची सुरक्षा करेल म्हणून मुळात तो फोन खरंच आला होता की ह्यांच्याच मित्र परिवाराने केला होता. ह्याच्यावर पहिली चौकशी लागली पाहिजे. त्याची मी SIT किंवा CID चौकशीची मागणी करीन. पण मातोश्री दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असण्याची ही पहिलीच वेळ नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या कट्टर हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे अनेकदा मातोश्री दहशतवाद्यांच्या केंद्रस्थानी राहिली आहे. 1993 बॉम्बस्फोटावेळीही शिवसेना भवन उडवण्याचा कट होता. 1993 मुंबईत एकापाठोपाठ 13 बॉम्बस्फोट झाले, ज्यात 251 लोक मृत्युमुखी पडले तर 750 लोक जखमी झाले. शिवसेना भवनाजवळच्या स्फोटात ही इमारत दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचं स्पष्ट झालं. या हल्ल्यानंतर इमारतीचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर ठाकरेंसह सेना भवनाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. पण सध्या सत्ताकारणावरून भाजपसोबतचं नातं संपुष्टात आल्यानंतर सत्तेत असलेल्या महायुती सरकारनं ठाकरेंच्या सुरक्षेला कात्री लावली आहे. अशातच धमकीची फोन हा कळीचा मुद्दा ठरतोय. सध्या मातोश्रीबाबत आलेल्या फोनमध्ये तथ्य आहे की कुणी खोडसाळपणा केलाय याचा पोलीस तपास करतायत. सूरज सावंत, साम TV न्यूज.